की दुनिया तारी आणि एक तुम्ही आहात की स्वतःची घमेंड सोडायला तयारच नाही आहात. अरे बात कर जेठालाल, मला घमेंड नाही आहे. बबीताचा मान सम्मान माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा मग जे बबीता जे म्हणतायत ते ऐका ना भाऊ, अंगठीसाठी हो म्हणून टाका. बबीता, अरे बबीता, मी तुझ्यासाठी चमत्कारी अंगठी घालायला तयार आहे. तुझ्यासाठी चमत्कारी अंगठी घालायला तयार आहे. आता मेहता साहेबांची बारी आहे. हो ना, माझ्याकडून कसलीच अपेक्षा ठेवू नका तुम्ही. मी सुशिक्षित अंधश्रद्धाळूंच्या गर्दीत सामील होईन, यापेक्षा चांगलं आहे की समाजाच्या जागरूकतेच्या मंचावर एकटा उभा राहीन मी. आणि का हवी ही अंगठी अंजली, समस्या काय आपल्याला? समस्या आहे तारक, सगळ्यांसमोर सांगितलं नाही पाहिजे पण तुमचं 3-3.5 किलो वजन वाढलंय. मला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. आणि माझी दुसरी इच्छा आहे की तुम्ही इतका चांगला विचार करता, इतकं चांगलं लिहिता, ते सगळ्यांपर्यंत पोहोचावं. तुम्ही जे लिहिता त्यावर सिरियल बनावी, फिल्म बनावी, नाटक बनावीत, सगळ्यांपर्यंत तुमचे विचार पोहोचावेत, विश्वात तुमची ख्याती पोहोचावी, अशी माझी इच्छा आहे. अगं अंजली, वजन वाढणं ही समस्या आहे का बाई? वजन वाढणं आणि घटणं जीवनाचा एक भाग आहे बाई. काय अंगठ्या घालण्याने वजन कमी होऊन जाईल, काय अंगठ्या घातल्याने वजन वाढेल? आणि त्याही पुढे मी जे लिहितो त्यावर सिरियल बनावी, फिल्म बनावी, नाटक बनावं, मलाही वाटतं का बनू नये. पण अंजली, समस्या नाहीये ती, ते स्वप्न आहे आपलं. आणि स्वप्न अंगठी घातल्याने पूर्ण होत नाहीत अंजली. स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणसाला परिश्रम करावे लागतात, स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणसाला कर्म करावे लागतात, स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणसाला मन लावून काम करावं लागतं अंजली. मी अशा अंधश्रद्धेच्या नादाला लागणार नाहीये. मी माझे विचार, माझा समजूतदारपणा, माझ्या प्रतिबद्धतेसोबत कुठलीही तडजोड करणार नाही अंजली. मी अंगठी घालणार नाही, मी माझी स्वप्न पूर्ण करणार अंगठी शिवाय. ते बरोबर आहे मेहता साहेब, पण तुम्ही अंजली वहिनींचं मन मोडताय. हे बघ जेठालाल, या आधी तू मला अजून गुंतवशील, मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. मी अंजलीसाठी जीव देऊ शकतो जेठालाल, पण अंजली भले लाख विनवण्या करो, लाख विनंत्या करो, मी या चमत्कारी अंगठीची ना ऑर्डर देणार आहे ना मी ती घालणार आहे. तुम्हा लोकांना तुमची अंधश्रद्धा लखला बाई, मी निघालो. अरे मेहता साहेब, माझं म्हणणं तरी ऐकून घ्या मेहता साहेब. अरे मेहता साहेब, माझं म्हणणं तरी ऐका ना. ऐकू जेठालाल. अरे ही अंगठी घालण्यात तुमचा फायदा आहे. काय फायदा, कसला फायदा? ही अंगठी घालून तुम्ही या अंगठीला अशी प्रार्थना कराल ना की तुमची डाएटची समस्या दूर होऊन जावी, तर तुमची डाएटची समस्या अशी दूर होऊन जाईल, अंजली वहिनी रोज तुम्हाला मसालेदार स्वादिष्ट जेवण खाऊ घालतील. या सगळ्या फालतू गोष्टी आहेत जेठालाल, त्यांनी काही होत नाही. काय काही होत नाही, कालच झालं. काल मी स्वप्न पाहिलं, स्वप्नात तुम्ही अंगठी घातली होती आणि अंजली वहिनी तुम्हाला मस्त सगळ्यात तळलेले जिन्नस खाऊ घालत होत्या. असं स्वप्न पाहिलंस तू? हो, तुमची शपथ, असं स्वप्न पाहिलं. अरे स्वप्नच पाहिलंस ना जेठालाल. अरे मग मेहता साहेब, तुम्हीच नेहमी म्हणता ना की स्वप्न नेहमी खरी होत असतात. बिचारे अंजली वहिनी. बघ तू, मेहता साहेब अजिबात तयार होणार नाही. शुभ शुभ बोला ना भिडे भाऊ. घ्या, आले मेहता साहेब. पण जेठालाल पक्का व्यापारी आहे ना, बाटलीत उतरवणं व्यवस्थित जमत त्याला. तारक, मला माहित होतं की तुम्ही समजून घ्याल की मी हे सगळं तुमच्या भल्यासाठी करते. तयार केला त्यांना. बापूजी. काय? हे बघा बापूजी. खबरदार मला काही बोललास तर. बापूजी, मी नेहमी तुमचं सगळं म्हणणं ऐकलं आहे, आज तुम्ही माझं एक छोटस म्हणणं नाही ऐकू शकत. प्लीज बापूजी, ऐका ना प्लीज. अरे प्लीज प्लीज बापूजी, ठीक आहे भाऊ. बापूजी तयार झाले. जेठा भाऊजी, आता सगळे तयार झाले तर पटकन अंगठी देऊन टाका ना, काय शुभ मुहूर्त निघून चाललाय ना. अंगठ्या तयार आहेत, तुम्ही सगळे पण तयार आहात का? शाबाश. आता अंगठ्या मी तुम्हाला सगळ्यांना देऊन टाकेन, पण त्याआधी एक महत्वाची सूचना आहे. मी तुम्हाला सगळ्यांना अंगठी देईन, पण ती प्लीज आता कोणी घालू नका. काय की एकदा मी सगळ्यांना अंगठ्या देऊन टाकतो, सगळ्यांकडे अंगठ्या आल्या की त्यानंतर आपण सगळे एकत्र घालूया, ठीक आहे? ओके ठीक आहे. शाबाश.
मेहता साहेब, अंजली वहिनींची इच्छा आहे ना की तुम्हाला प्रसिद्धी मिळावी, तर ही घ्या प्रसिद्धी योगाची अंगठी. जेठाजी, ही वाली अंगठी अय्यरला पण द्या ना, म्हणजे विज्ञानाच्या जगात अय्यरला अजून प्रसिद्धी मिळेल. बिलकुल बिलकुल बिलकुल, हे घ्या अय्यर भाऊ, तुमच्यासाठी प्रसिद्धी योग. जेठा भाऊजी, एक अंगठी यांना सुद्धा द्या ना, म्हणजे शिक्षणाच्या जगात यांचंही नाव होईल. जरूर जरूर, हे घ्या. आत्मनाम तुकाराम भिडेजी, प्रसिद्धी योग अंगठी. आता ही आहे नोकरीमध्ये बढती जॉब प्रमोशन योग. जेठा भाऊ, तारक ना प्रमोशन साठी प्लीज. जरूर, अरे प्लीज, काय तुमच्यासाठीच मागवली आपण. एक अय्यर साठी पण हा प्लीज. अरे जरूर जरूर, प्रमोशन. ठीक आहे अय्यर भाऊ, तुमची पण प्रगती हो नोकरीमध्ये. आता ही आहे बिझनेस प्रगती. हा, ही बिझनेस मध्ये प्रगतीसाठी. मग ही अंगठी आम्हा दोघांनाही द्या, म्हणजे आमचा लोणचा पापडाचा बिझनेस अजून वाढेल. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, ही एक तुमच्यासाठी, एक तुमच्यासाठी. थँक्यू. जेठा भाऊ, रोशन साठी पण एक. हा जरूर जरूर, खूप आहेत आपल्याकडे, तर हे घ्या छोटी. हो जेठा, थँक्यू यार. प्रगती करा. अरे अब्दुल मित्रा, प्रगती वाली अंगठी तू पण ठेव भाऊ. हा थँक्यू थँक्यू जेठा भाऊ, तुझी पण खूप प्रगती हो भाऊ. आता ही अंगठी आहे बापूजी, तुमच्यासाठी आहे क्रोध नियंत्रण अंगठी. नाही भाऊ, मला क्रोध नियंत्रण अंगुठीची काही गरज नाहीये, माझा क्रोध नियंत्रणातच आहे. अरे बापूजी, हे कसलं नियंत्रण आहे, हे बघा, घाला ना. प्लीज प्लीज बापूजी, प्लीज प्लीज, सगळे घालतायत ना बापूजी, प्लीज. आता अरे वा भिडे, ही अंगठी तर तुझ्यासाठीच आहे. माझ्यासाठीच म्हणजे? याच्यावर लिहिलंय, केसांच्या दुष्काळासाठी दाट केस योग. काय हो, केसांचा दुष्काळ. अयो किती छान, द्या द्या. हा घ्या, चांगले ना, उपयोगी आहे. तुमच्या डोक्यावर केस आले तर काय दिसाल तुम्ही. आणि जर नाही आले ना, तर मी जेठाला लोरती केस करेन. अंगठी घातल्याने केस उगवतील. आणि आता ही अंगठी माझ्यासाठी ना. अरे नाही, याच्यावर तर लिहिलंय जीवन साथी साथ योग, ही माझ्यासाठी आहे. ओ, याची गरज तर सगळ्या जोडप्यांना आहे. ओ हा, ही गोष्ट तर बरोबर आहे. हा, ही अंगठी बबीताजी तुमच्यासाठी. अरे थँक्यू सो मच. कोमल वहिनी तुमच्यासाठी. हो थँक्यू. ही अय्यर भाऊ अजून एक.